नमस्कार मित्र हो, माझ्या टोटल अपडेट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुनः एकदा आपले स्वागत। मित्र हो, आता शाळा कशा प्रकारे सुरू होणार आहेत याबाबत राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ही माहिती केंद्र सरकारला राज्य शासनाने पाठवली सुद्धा आहे। आता जी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मित्र हो, याबाबत राज्य शासनाने खुलासा केलेलाच आहे। काय खुलासा केलेला आहे, केंद्र सरकारला पत्रामध्ये काय माहिती पाठवलेली आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्र हो, अजूनपर्यंत आमच्या टोटल अपडेट्सच्या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या बटनाला क्लिक करून आपण सबस्क्राईब करून घ्या। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। करोनाच्या भीतीचं सावट अजूनही कमी झालेलं नाही। संसर्गजन्य आजार असल्यानं राज्य सरकारकडून गर्दी टाळून व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे शाळा सुरू होणार की नाही असा प्रश्न काही दिवसापासून चर्चेत होता। अखेर राज्य सरकारनं वर्ग न भरवता शाळा सुरू करण्याच्या दिशेने काम सुरू केलं आहे। आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टीव्ही आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत। त्यासाठी राज्य सरकारनं दूरदर्शनचे 12 तास तर रेडिओचा 2 तासाचा वेळ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे। राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला या संदर्भातील पत्र पाठवलं आहे। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने डिजिटल शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी 1000 अधिक तासांची डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केली आहे। त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या 2 वाहिन्यांवरून दररोज 12 तास तर ऑल इंडिया रेडिओवरून 2 तास शैक्षणिक अभ्यासक्रम प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे असं वर्षा गायकवाड यांनी पत्रात म्हटलं आहे। याविषयी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरून प्रसारण केल्यास गावखेड्यातील मुलं शिक्षण घेतील, त्यांच्यासाठी हे अधिक सोयीचं आहे। ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी स्मार्टफोन किंवा विशिष्ट प्रणाली असणं आवश्यक ठरतं। त्याचबरोबर चांगली इंटरनेट सुविधाही लागते, त्यासाठी खर्च करावा लागतो। ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी गरीब घरातून येतात, त्यामुळे त्यांना या गोष्टी करणं अशक्य आहे। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणताही खंड न पडता सुरू राहावं असा सरकारचा विचार आहे असं त्यांनी सांगितलं। असा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्र हो, व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद।